मातृतीर्थ सिंदखेडराजा विकास आराखड्यातील विकास कामांच्या भूमिपूजनानिमित्त मुख्यमंत्री आज जिल्ह्यात येत असून या प्रसंगी 311 कोटी रुपयांचा विकास आराखड्यातील विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की सिंदखेडराजा येथील राजवाडा व परिसरातील ऐतिहासिक स्थळे मातृतीर्थ सिंदखेडराजामध्ये आहेत. त्याचे जतन आणि संवर्धन झाले पाहिजे. जगातील सर्व धर्माचे लोक शिवाजी महाराज व जिजाऊंना मानतात. जिजाऊंचं जन्मस्थळ पाहण्यासाठी आल्यानंतर नागरिक व सुविधेची खंत व्यक्त करतात. राजवाडा आणि परिसरातील असलेल्या ऐतिहासिक स्थळांचा कायापालट झाला पाहिजे. आलेल्या माणसांना जिजाऊंनी जी प्रेरणा शिवाजी महाराजांना दिली तीच प्रेरणा या ठिकाणी आल्यावर मिळाली पाहिजे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळेच मातृतीर्थ सिंदखेडराजा आराखडा मंजूर केला. निधी उपलब्ध करून त्याचे काम सुद्धा सुरू करण्यात आले. पहिल्या टप्प्यामध्ये पैसे खर्च होत आले की दुसऱ्या टप्प्याचे पैसे सुद्धा तयार आहेत. चिंता करण्याची कोणतीही गरज नाही. जिजाऊंकरता पैसा आम्ही कमी पडू देणार नाही. जेवढे पैसे या विकास आराखड्याला लागतील ते पैसे देण्यात येतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंदखेडराजा येथे सांगितले. महावाईसाठी शेख इम्रान, बुलढाणा.